येत्या 15 ऑक्टोबर रोजी कणकवलीत शिर्डी साईबाबांनी वापरलेल्या पादुकांचा दर्शन सोहळा साई भक्तांसाठी आयोजित करण्यात आला आहे. या निमित्त कणकवलीत प्रतिशिर्डी अवतरणार असून या सोहळ्यासाठी भव्य शामियाना उभारण्याचा शुभारंभ शुक्रवारी विद्यामंदिर हायस्कूलच्या पट्टांगणावर करण्यात आला. येत्या 15 ऑक्टोबर रोजी शिर्डी साईबाबांच्या पादुका दर्शन सोहळा कणकवली विद्यामंदिर पट्टांगणावर आयोजित करण्यात आला आहे. या निमित्त सिंधुदुर्ग तसेच लगतच्या रत्नागिरी व कोल्हापूर जिल्ह्यातून लाखो भाविक पादुका दर्शनासाठी कणकवलीत दाखल होणार आहेत. यासाठी विद्यामंदिर हायस्कूलच्या पटांगणावर भव्य शामियाना उभारण्यात येणार आहे. भाविकांच्या सोयीसाठी उभारण्यात येणाऱ्या या शामियानाचा शुभारंभ साईभक्त विलास परब यांच्या हस्ते शिफाय वाढवून करण्यात आला. यावेळी साई पादुका दर्शन समितीचे विशाल कामत, राजन परब, उमेश वायके, सचिन भाडगुत, बंडू पारकर, सचिन कोवेकर, मोहन तळगावकर, उत्तम वायके, बंटी तहसीलदार, विलास गुडेकर, महेश सांबरेकर, बाबू बिडे आदी उपस्थित होते. 15 तारखेला साईबाबांच्या पादुका जिल्ह्यात प्रथमच आपल्या कणकवली शहरात येत आहेत. मग त्यानिमित्त जो मंडप आणि शामियाना जो उभारायचा आहे तो आज आम्ही शुभारंभ केलेला आहे. तो येत्या 1-7-8 दिवसामध्ये तयार होईल. व त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने पण काल मीटिंग घेऊन आम्हाला पूर्ण सहकार्य करण्याचा शब्द कलेक्टर साहेब, SP साहेब व प्रांत मॅडम, तहसीलदार मॅडम व नगरपंचायत CO यांनी आम्हाला दिलेला आहे. व त्या अनुषंगाने आजपासून आम्ही जोरात कामाला लागलेलो आहोत.